पीडित कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश, दोषी डॉक्टरवर कारवाई व्हावी या मागणीकरिता अखेर पीडित कुटुंब उपोषणाच्या मार्गावर. गरीब असो वा श्रीमंत, एका दाम्पत्याला व स्त्रीला सर्व सुखांपेक्षा श्रेष्ठ असं सुख असतं ते म्हणजे पुत्रसुख. घराच्या अंगणात नवीन छोटे छोटे पावलं खेळावी असं प्रत्येकालाच वाटत. आपल्या घरी नवीन बाळ लवकरच येणार असल्याच्या आनंदात आसलगावचे श्रीवसव भोंगाळे देखील खूप खुश होते. पण कोणाला माहित होतं की देवासारखे मानले जाणाऱ्या डॉक्टरांमधलाच एक नराधम डॉक्टर एका आईकडून तिचे मातृत्वच हिरावून घेईल. आणि काही दिवसात हे जग बघायला जे नवीन डोळे उघडणार होते ते उघडण्यापूर्वीच कायमचे बंद होतील. बातमी ऐकून अक्षरशः अंगावर काटे उभे राहतात. अशीच एक डॉक्टर पेशाला लाजवणारी घटना जळगाव जामोद शहरात समाधान हॉस्पिटलमध्ये घडली होती. आसलगाव येथील एका गरीब कुटुंबातील सौ शारदा संजय भोंगाळे ही महिला तिच्या प्रसूती संदर्भात असलेल्या उपचारासाठी डॉक्टर उज्ज्वला पाटील यांच्याकडे आली असता सौ पाटील हजर नसल्याने डॉक्टर अविनाश पाटील यांनी तिची विचारपूस केली व तिला जबरदस्तीने आपल्या कॅबिनमध्ये घेऊन जाऊन आजच प्रसूती करणार असे बोलत तिला प्रसूतीकडे येत नसताना सुद्धा तिच्या गर्भपिशवीत अक्षरशः हात व अवजार टाकून क्रूरतेने बाळाला बाहेर काढले. ज्यात बाळाचा जागीच मृत्यू झाला व डॉक्टरांना विचारणा केली असता त्यांनी सगळं रीतसर केले असल्याचे सांगून मोकळे झाले. या अमानुष कृत्याचे पीडित महिला व तिच्या पतीने पोलिसात तक्रार केली असता पोलीस प्रशासनाकडून जिल्हा शल्य चिकित्सक यांचा अहवाल प्राप्त झाल्यावर तक्रार नोंदवून पुढील कारवाई करू असे उडवाउडवीचे उत्तर मिळाले. या नाजूक घटनेला जवळजवळ महिना उलटून गेला असताना सुद्धा पीडित कुटुंबाला अद्याप न्याय मिळाला नाही. यातून हा प्रश्न निर्माण होतो की गरिबाचा न्याय तर विकला गेला नाही ना. शेवटी प्रतीक्षा करून भोंगळे कुटुंबाने उघड्यावरच आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला. आता तरी प्रशासनाला या गरीब कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा पाजर फुटावा अशी रास्त अपेक्षा आहे. स्थानिक ठाणेदार यांच्या मते की जेव्हा सीएचा रिपोर्ट येईल तेव्हा आम्ही गुन्हे दाखल करू. तर सीएचा रिपोर्ट आतापर्यंत आला का? ज्यावेळेस आम्ही ठाणेदाराकडे विचारपूस करण्याकरता गेलो त्यावेळेस ठाणेदाराने आम्हाला हे सांगितलं की हे प्रकरण आमच्याकडे नाही आहे. जिल्हा शल्य चिकित्सक हे ज्यावेळेस आम्हाला या बाबतीत अहवाल देतील त्यावेळेस आम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल करून तोपर्यंत आमच्याकडे तुझ्याशी बोलायला वेळ नाही आहे. आमच्याकडे एकच काम नाही आहे की तुझ्याच प्रकरणकडे आम्ही लक्ष देऊ. म्हणजे ठाणेदारांनी या प्रकारे मला बऱ्याच वेळा उत्तर दिलं. सीएसचं काय म्हणणं? सीएसकडे आम्ही स्वतः जाऊन निवेदन 7 तारखेला दिलेलं होतं पण 9 तारखेच्या आलेल्या बातम्यामध्ये सीएसचं असं म्हणणं आहे की माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा असा अहवाल सादर झालेला नाही आहे. कुठलीही तक्रार आलेली नाही आहे. पण स्थानिक ठाणेदार म्हणणं की 30 तारखेला तशा प्रकारचा अहवाल आम्ही पाठवला. आणि ठाणेदारांचं असं म्हणणं आहे की 30 तारखेला हा अहवाल आम्ही पाठवलेला आहे आणि त्याची रिसिपी सुद्धा आम्ही वापस आणलेली आहे आवक जावक या विभागातून. तर तुम्हाला त्याची काही प्रत दिली का? प्रत त्यांनी दिली होती. ठाणेदार साहेबांनी दिली का? हां.